आणि भिकाऱ्यासारखे तुम्ही आम्हाला 2-2 हजार रुपये टाकता की मोदी सरकार 2 हजार रुपये देणार आहे आणि आम्ही तुम्हाला अजून थोडे 2 हजार रुपये देणार आहे. भिकारी आहे का आम्ही? गुन्हे दाखल करत नाही या कंपन्यांवर. आम्ही स्वतः एसएओनी बुलढाण्याचे रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनला या कंपनीत गुन्हा दाखल करा. करत नाही ते, घाबरतात ते, म्हणतात सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे, मोदीचं नाव जोडलेलं आहे, आम्ही काय करायचं. इकडं तर आपलं ग्रामीण मध्ये हिंदू मुस्लिम आहेत, तिकडं सकाराम इकडं तुकाराम इकडं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं त्यांनी शेतकरी एकजूट नाही, शेतकरी एक संघ नाही, याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. मग मला आमच्या नेत्यांनी समजावून सांगितलं की जरा तुम्ही सबुरीनं घ्या, आणि फडणवीस साहेबांनी रात्री 3:30 वाजता फोन करून सांगितलं की सरकार आलेला तुला महामंडळाचा अध्यक्ष करतो. मग तेव्हा मला राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तुला लोकसभेची तयारी करायची आहे बुलढाण्यातनं. मग मी लोकसभेची तयारी केली आणि जोरदार तयारी केली 2019 ला, आणि वेळेवर राष्ट्रवादी म्हणले ती जागा बुलढाण्याची आम्ही आता देणार नाही. तर राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांशी ते कॉन्टॅक्ट करतात. मी सांगितलं नाही पण मला पण त्यांचे कॉन्टॅक्ट निरोप येतातच ना, अगदी सुरुवातीपासून येतात. त्यांचं धोरण ठरलेलं आहे की ज्याला यायचं त्यांनी डायरेक्ट पक्षात यावं, युती आघाडीचा त्यांच्याकडे विषय नाही. म्हणजे राजू शेट्टी साहेबांना पण त्यांनी असंच म्हटलं होतं मला जे कळलं ते, की बा पक्षच विलीन करा तुम्ही. म्हणजे आम्हाला अनेक पक्षांच्या ऑफर नसतील का? म्हणजे आता मी महामंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा फडणवीस साहेब राजू शेट्टी साहेबांना आम्ही गेल्यावर म्हणले की तुम्ही सरकारमधून बाहेर पडू नका, याला कृषी राज्यमंत्री करतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हटलं की आपल्याला आठवतात ते राजू शेट्टी आणि त्यांची ऊस आंदोलनं. पण राजू शेट्टी यांच्या ऊस आंदोलनाशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अलीकडच्या काळात एक आणखी एक ओळख झाली आहे, ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनची आंदोलनं. शेतकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलनं असतील, या प्रश्नांना घेऊन मागील काही काळापासून एक चेहरा सातत्याने लढतोय, तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर. रविकांत तुपकर यांनी मागच्या काही काळात ऊसाव्यतिरिक्त सोयाबीन आणि कापूस या प्रश्नांना घेऊन शिंदे सरकारला असेल किंवा त्याच्या आधींच्या ठाकरे सरकारला असेल एक अनेकदा त्यांना प्रश्न विचारणं असेल, त्यांच्या विरोधात प्रश्न मांडणं असेल, आंदोलनं करणं असतील, अशा शिंदे आणि त्याच्या आधीच्या ठाकरे सरकारला सातत्यानं घेरलंय. असे रविकांत तुपकर आज आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं लेट्स अप मराठीमध्ये. सर, मी आत्ता ओळख करून देताना म्हटलं की तुमचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊसाशिवाय आता आणखी एक ओळख झाली आहे, ती म्हणजे सोयाबीन आणि कापूस याचा प्रश्न मांडणारी एक संघटना म्हणून. पण या व्यतिरिक्त आत्ताच्या सध्याच्या घडीला बघितलं तर आपण टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले आहेत, म्हणजे आजच एक आकडे आले की 700% टोमॅटोचे भाव वाढलेले आहेत. तर या प्रश्नाबाबत शेतकरी संघटना शांत का आहे किंवा तुम्ही या प्रश्नाबाबत काही आवाज उठवताना दिसत नाहीये? नाही, टोमॅटोचे भाव वाढले तर पोटात दुखण्याचं काही कारणच नाही, वाढलेच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. कांद्याचे भाव वाढले पाहिजे, टोमॅटोचे वाढले पाहिजे. पण आत्ता 15-20 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी जेव्हा टोमॅटोचे भाव पडले होते तेव्हा कोणी शहरातला माणूस सांगायला नाही आला की टोमॅटोचे भाव पडले म्हणून. मधुकर शिंगणे नावाचे आमचे एक सहकारी आहेत देऊळगाव राजा तालुक्यातले, देऊळगाव महिला त्यांची शेती आहे. 2 एकरमध्ये त्या माणसानी बकऱ्या घालून दिल्या, त्यांनी टोमॅटो ते बाजारात पण नेऊ शकले एवढे पडलेले दर होते. आणि ज्यांना परवडतं त्यांनी खावं, ज्यांना नाही परवडत त्यांनी नाही खावं. टोमॅटो आणि कांदा हे काही जीवनावश्यक वस्तू आहे का? ज्याला वाटतं की महाग झालं त्यांनी कांद्याचा ज्यूस करून ठेवावा स्वस्ताईच्या काळामध्ये, तो वर्षभर पुरवावा, फरक काय पडतो? इकडे बाकी गोष्टींमध्ये तुम्ही किती खर्च करता पण शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढले की लगेच काही लोकांच्या पोटात दुखतं आणि मग ते गळ्यात कांद्याच्या माळा आणि टोमॅटोच्या माळा. मला असं वाटतं की गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या कष्टाची कदर सुद्धा शहरी लोकांनी केली पाहिजे. ज्यांचा शेतीशी संबंध नाही असेच लोक म्हणू शकतात. शेतकऱ्याचा शेतमाल घेताना तर भाजीपाला घेताना तर भावच करू नये या मताचा मी आहे. म्हणजे आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे, एखादा सीजन येतो त्याच्या हातात 2-4 वर्षानंतर थोडेफार भाव वाढले तर. मी हा प्रश्न अशासाठी विचारला की जरी टोमॅटोचे भाव वाढले असतील तरी बाजार समित्या असतील किंवा याच्यामुळे असेल त्याचा थेट शेतकऱ्यांना लाभ होताना दिसत नाहीये. नाही, मग आमचं तेच म्हणणं आहे की उत्पादक ते ग्राहक ही जी मधली साखळी तोडून अशा पद्धतीने सिस्टीम लावली पाहिजे. मग त्याला काय केलं पाहिजे? तर शेतकरी जो भाजीपाला पिकवतो, शेतकरी जो शेतमाल पिकवतो, याला मार्केट उपलब्ध करून देण्याचं काम हे सरकारचं आहे, लक्षात घ्या तुम्ही. पण दुर्दैवानं सरकार ते करत नाही. बाजार समित्या ह्या भ्रष्टाचाराच्या अड्डे झालेल्या आहेत. बाजार समित्यांमध्ये पांढऱ्या कपड्यातल्या दरोडेखोरांना त्यांच्या चमच्यांना पोसण्याचा तो अड्डा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. काही त्या ठिकाणी सिक्युरिटी नाही आहे. आज अनेक व्यापारी सोयाबीनवाले पळून जात आहेत शेतकऱ्यांचे पैसे घेऊन, करोडो रुपयांनी त्यांनी चुना लावला. काय केलं बाजार समितीने? काय जबाबदारी घेतली बाजार समितीने? बाजार समित्या म्हणजे फक्त अंडे उबवायला त्या ठिकाणी हे केलेलं आहे. मला असं वाटतं उत्पादक ते ग्राहक अशा पद्धतीनं सरकारने एक नवीन सिस्टीम आणली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगलं मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. मी महामंडळाचा अध्यक्ष होतो,
त्यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत अलायन्समध्ये होती. सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री होते. त्या काळामध्ये आम्ही असे मंत्रालयामध्ये बाजार भरवला होता. अनेक ठिकाणी उत्पादक ते ग्राहकाची सिस्टीम त्या काळामध्ये आम्ही लावली होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं. सरकारच्या गळी ते उतरलं होतं, नंतर ते बंद पडलं. आणि जे काही तरुण पोरं चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये करतायत त्यांना प्रोत्साहन देणं हे सरकारचं काम आहे. सरकार नावाची यंत्रणा काय करते? सरकार काय फक्त बघ्याची भूमिका घेत असते का? सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मधली चैन तोडून त्याला चांगला भाव कसा मिळेल या दृष्टीनं सरकारने एक योजना आखली पाहिजे. जी परिस्थिती सर टोमॅटोची आहे अगदी त्याच्या विरुद्ध परिस्थिती कांद्याची आहे. म्हणजे शेतकऱ्यांना अगदी 2 ते 3 रुपये सुद्धा दराने अगदी तो कांदा विकला जातोय. अगदी मध्यंतरी तेलंगणातील शेतकऱ्यांनी प्रयत्न केला तेलंगणातील बाजार समित्यांवर नेऊन विकण्याचा, पण त्याचाही फारसा फायदा शेतकऱ्यांना झालेला दिसत नाहीये. नाही, माझं काय म्हणणं आहे की तेलंगणात कांदा न्यायची वेळच काय येते हा प्रश्न आहे ना. महाराष्ट्र सरकार करतंय काय? आज महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना संरक्षण देणं, त्यांना जगवणं, त्यांना टिकवणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे कुणाचं काम आहे? तेलंगणाच्या सरकारचं काम आहे का? ते काय मध्य प्रदेश सरकारचं काम आहे का? हे काय करतायत? यांचं काय चाललंय? तू किती आरामखोर, मी किती कमी आरामखोर. हो, त्याला तो सकाळी 9 वाजता त्याला शिव्या देतो, 10 वाजता तो त्याला शिव्या देतो. म्हणजे यांची उनी जुनी बघायला महाराष्ट्र बसलाय का? या महाराष्ट्रामध्ये जेव्हा कांद्याचे दर पडतात तेव्हा या कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन केंद्र सरकारनं दिलं पाहिजे, राज्य सरकारनं पाठपुरावा केला पाहिजे आणि स्पेशल अनुदान त्यांना दिलं पाहिजे. अनुदान देताना तुम्ही जाचक निकष आणि अटी टाकता आणि समजा 1000 लोक अफेक्टेड असतील तर त्यातल्या 10 लोकांना ती मदत मिळते, बाकीचे मेले आणि मग पेपरला टीव्हीला बातमी होते, हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग होतो की 10 कांदा उत्पादकांना मदत झाली. अशाही लोकांना वाटतं बाबा यांना इतकं अनुदान मिळतं तरी रडतात. अशा पद्धतीनं म्हणजे अफेक्टेड लोकांची संख्या किती आहे याचा विचार केला पाहिजे. आणि ही महाराष्ट्राच्या सरकारचं हे अपयश आहे की आम्हाला कांदा तेलंगणात घेऊन जावा लागतो किंवा इतर राज्यात घेऊन जावा लागतो, हे राज्य सरकारचं अपयश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत काही सरकारकडे पाठपुरावा केला किंवा काही आंदोलनं केली वगैरे असं काही तुमची भूमिका? सातत्यानं करतो आम्ही. आमच्या एवढी आंदोलनं महाराष्ट्रात सध्या कुणीच करत नाही. म्हणजे तुम्ही जर का क्राईम रेकॉर्ड काढला महाराष्ट्राचा तर सगळ्यात जास्त चळवळीचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत, माझ्यावर शेकडो गुन्हे दाखल असतील. कांद्याच्या प्रश्नावर आम्ही भूमिका घेतली आक्रमकपणे की कांद्याचे दर पडले या बाबतीत काहीतरी भूमिका घ्या. आज दुधाची तीच अवस्था आहे, दूध धंदा तोट्यात आलेला आहे महाराष्ट्रातला. आमचा सोयाबीन कापूसवाला तर मेल्यात जमा आहे, म्हणजे आत्महत्येच्या कतारवर आहे, उंबरठ्यावर उभा आहे. सोयाबीनचं मी आता मी सोयाबीन पट्ट्यातून येतो. 1 क्विंटल सोयाबीनचा या वर्षीचा उत्पादन खर्च आहे 57 रुपये आणि बाजारात सध्याचा भाव आहे 46 रुपये. कसं जगायचं आम्ही? घरून लावायचं चाललंय. कापसाचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च या वर्षी पैसे खिशातले म्हणजे इकडून तिकडून व्याजानं आणायचे ना. कापसाचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च या वर्षीचा 8,300 रुपये, म्हणजे नियर अबाउट 8,500 रुपये आणि बाजारात भाव 7,000 आत आहे. जगायचं कसं आम्ही? आणि सरकार नावाची यंत्रणा काय करते? मग ही सरकारी जबाबदारी नाही? आणि भिकाऱ्यासारखे तुम्ही आम्हाला 2-2 हजार रुपये टाकता की मोदी सरकार 2,000 रुपये देणार आहे आणि आम्ही तुम्हाला अजून थोडे 2,000 रुपये देणार आहे. भिकारी आहे का आम्ही? म्हणजे बस स्टँडवर एका जणाचा 50,000 खिसा मारायचा आणि गर्दी गोंधळात त्याच चोरांनी त्यातले 500 रुपये काढून त्याला भाड्याला द्यायचे आणि त्याला सांगायचं मी कसा देव माणूस आहे. अरे पण खिसा मारला ना 50,000 आमचा, त्याचं काय? सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी जीवावर बेतणारी आंदोलनं केलेली आहेत, म्हणजे मी मृत्यूच्या दारात जाऊन वापस आलेलो आहे. याच्यापेक्षा काय केलं पाहिजे? अजून सरकार हलायला तयार नाही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर, गंभीर नाही आहेत. मी जेव्हा मंत्रालयात दिसतो तेव्हाच हे मंत्री म्हणतात अरे ते सोयाबीनचं निवेदन काढा तो रविकांत तुपकराला. म्हणजे मी दिसल्यावर ज्यांना सोयाबीन आठवतो, मी दिसल्यावर ना कापूस आठवतो. करतात काय? हिंदू खतरे में मुसलमान खतरे में ध्रुवीकरण करायचं, काहीतरी अफवा फैलवायच्या, हिंदू मुस्लिम कशा दंगले निर्माण होतील बघा तुम्ही. आता अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाकडून जाणीवपूर्वक पेरण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. कोण म्हणतं इथं औरंगजेबाचं पोस्टर फडकवलं, कोण म्हणतं इकडे पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले, आणि मूळ प्रश्न जो आहे तो बाजूला राहतो. म्हणजे मला तर असं वाटायला लागलं की आता आंदोलन या गोष्टीवर करायची वेळ आली आहे की एक स्वतंत्र अधिवेशन जीवनमरणाच्या प्रश्नावर घ्या, बाकी प्रश्नावर घेऊ नका. बाकी कोणताच प्रश्न त्या अधिवेशनात नको, फक्त जीवनमरण, पोटा, रोजगार, खाण्यापिण्याचे प्रश्न आणि ज्याच्या त्याच्या घामाचा दाम त्याला मिळालं पाहिजे. नुकतीच तुम्ही अब्दुल सत्तारांची पण भेट घेतली, कृषीमंत्री आहेत ते. तुम्ही पीक विम्याचा प्रश्न सातत्यानं मांडत असता, तर त्यांच्याशी याबाबत काही चर्चा झाली का? पीक विमा तुम्ही 2 दिवसापूर्वी म्हटलं की पीक विमा अनेक जिल्ह्यातील अजून शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2022 मधले पैसे मिळालेले नाहीयेत. मुळामध्ये काय आहे की ह्या ज्या विमा कंपन्या आहेत, या विमा कंपन्या हे पांढरे हत्ती सरकार पोचत आहे, या विमा कंपन्यांचं सरकारचं साठं लोट आहे. आता उदाहरणार्थ AIC कंपनी आहे, तिला भारतीय कृषी आयुर्विमा कंपनी म्हणतात, ती सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे.
या कंपनीकडे महाराष्ट्रातले 16 जिल्हे आहेत. ही कंपनी हजारो कोटी रुपये जमा करते. काल मला धाराशिवचे आमदार भेटले पुण्यामध्ये, आपले कैलास पाटील, तर त्यांनी मला सांगितलं की 650 कोटी रुपये प्रीमियम आमच्या धाराशिव जिल्ह्यातून त्यांनी जमा केला. त्यांनी पण मध्यंतरी उपोषण केलं आणि देताना 300 कोटी दिले. आता माझ्या जिल्ह्यातनं त्यांनी 225 कोटी रुपये प्रीमियम जमा केला. असे हजारो कोटी रुपये जमा करायचे आणि देताना मात्र थोडे पैसे शेतकऱ्यांच्या याच्यात द्यायचे आणि मग मंत्र्यांचे हिस्से मंत्र्यांना द्यायचे, सरकारचे हिस्से सरकारला द्यायचे, केंद्रातले हिस्से केंद्रवाल्यांना द्यायचे. ते त्यांच्यावर काही कार्यवाही करत नाही. तिरी बी चूप मेरी बी चूप. आता आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये या कृषी विभागाकडून काढलंय की समजा उदाहरणार्थ मी रविकांत तुपकर आहे, तर माझं नुकसान किती झालंय, पंचनामा दाखवतोय 95% झालंय आणि मला पैसे मिळाले 0. असे अनेक शेतकरी आहेत. म्हणजे या विमा कंपन्यांनी लुटण्याचं काम सरकारला केलेलं आहे. आता राज्य सरकारचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा आणि आमचा हिस्सा असं मिळून त्या सरकारला खूप पैसे जातात, कंपन्यांना खूप पैसे जातात ना. 3500 कोटी रुपये तर आपल्या राज्य सरकारचा हिस्सा जातो, आमचे 2%, 1-2% जातात, केंद्राचा हिस्सा जातो. आमचं काय म्हणणं आहे की ही विमा योजना बंद करा. गुजरात मूर्ख आहे का? देशातल्या 14 राज्यांनी ही विमा योजना स्वीकारलेली नाही, जी मोदींच्या नावानं आहे. आमच्याच मस्तकी का मारता? तुमच्याकडे मग ह्याच्यापेक्षा तुम्ही दुसरा काही उपाय सुचवाल का? आम्ही सुचवतो ना, मला सांगा, 3500-4000 कोटी राज्य सरकार देतं, केंद्राचे तेवढेच पैसे जातात, म्हणजे ते झाले साधारणतः 7-8000 कोटी रुपये. त्याच्यानंतर आमचा काही हिस्सा असतो आणि वेगवेगळ्या मदतीच्या रूपाने हे काही देतात. माझं म्हणणं आहे 20,000 कोटी साधारणतः 20-25,000 कोटीची तरतूद करा. आणि तेलंगणा सरकारनं जे केलं, KCR मुख्यमंत्र्यांनी, 1-10,000 रुपये अनुदान द्या ना, आम्हाला मदत द्या ना, आम्हाला पेरणीच्या वेळेला. तुम्ही शेतमालाला भाव पण देणार नाही, विमा कंपनी आम्हाला लुबाडेल. 2014 पासून या विमा कंपन्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना किती लुबाडलंय याचं ऑडिट करा. या कंपन्यांचं टेस्ट ऑडिट करा, नुसतं साधं ऑडिट नाही, चाचणी परीक्षण, लेखा परीक्षण करा यांचं. प्रचंड मोठा फ्रॉड आहे, एवढा मोठा स्कॅम आहे की म्हणजे याच्यामध्ये कितीतरी लोक अटकू शकतात. परंतु तेरी बी चूप मेरी बी चूप गुन्हे दाखल करत नाही या कंपन्यांवर. आम्ही स्वतः SAO ने बुलढाण्याचा रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनला, या कंपनीत गुन्हा दाखल करा. करत नाही, ते घाबरतात, ते म्हणतात सेमी गव्हर्नमेंट कंपनी, मोदीचं नाव जोडलेलं, आम्ही काय करायचं, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझ्या, तुम्ही जो प्रश्न विचारला पर्याय काय आहे, तर हे पीक विमा कंपन्यांचे थोतांड आहे, हे बंद करून एक तर राज्य सरकारनं स्वतंत्र योजना आणली पाहिजे पीक विम्याची, ती सुटसुटीत असली पाहिजे. आता हे पर्जन्यमापक यंत्र लावतात, आता एका मंडळात समजा 25 गावं आहेत, ते पर्जन्यमापक यंत्र इथं ठेवलं, अहो आता इथं या घरावर पाऊस पडतो, या घरावर पडत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि एका पर्जन्यमापक यंत्राचं 25 किलोमीटरच्या अंतरावर कसं कळेल आमचं नुकसान झालं का नाही झालं, सगळं थोतांड आहे ते. आत्ता मी मंगळवाडा तालुक्यातले परवा शेतकरी घेऊन गेलो होतो कृषी सचिवांना भेटायला, नवीन कृषी सचिव आले आपल्याला अनुप कुमार, जे आता सहकारला सचिव होते पूर्वी. तर ते पीक विम्यावर कमी बोलले आमच्याशी, ते म्हणले तुम्ही ज्वारी लावा, ते आम्हाला ज्ञान सांगत बसले. आम्ही त्यांना सांगितलं ते तुमचं काम नाही आहे, आमच्या मुद्द्यावर काय करता ते करा. यांचं सगळ्यांचं साठं लोट आहे हो, त्याच्यामुळे ही योजना बंद करून एक नवीन प्रभावी योजना आणा, नाही तर थेट KCR सारखी आम्हाला तेलंगणा सारखी 1-10,000 रुपये मदत. हे आरोप तुम्ही फक्त शिंदे सरकारवरतीच करताय की आधीच्या ठाकरे सरकारबाबतही तुम्ही? नाही, सरकार कुणाचंही असो आम्ही कुणाच्या बापाला भीत नाही, तुम्हाला सांगतो. तुम्ही आमची 20 वर्ष झाली मी चळवळीत काम करतोय, 20 वर्षात तुम्ही आमची हिस्ट्री काढा. कोणतंही सरकार असो, सरकारला घेरणं, सरकारच्या छातीवर बसणं आणि जे खरं आहे ते बोलणं हे आमचं काम आहे. मुळामध्ये आम्ही चळवळीतले लोक आहोत आणि चळवळीतल्या माणसाचं काम हे प्रस्थापितांच्या विरोधात भांडणं, व्यवस्थेवर अंकुश ठेवणं, जे खरं आहे ते सांगणं आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणं आणि ज्याला त्याला हक्काचं दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं, हे काम आम्ही सातत्यानं करतो. त्यामुळे सरकार कुणाचं आहे, तो किती बलशाली आहे, तो किती पैसेवाला आहे, तो काय करतो, याचा आम्ही कधी विचार करत नाही. आम्हाला प्रचंड त्रास होतो, शेकडो गुन्हे आहेत आमच्यावर. आणि तुम्हाला सांगतो, आता हे माझे जिल्हाध्यक्ष माझ्या बरोबर आहेत बुलढाण्याचे, हे बसलेले आहेत, यांच्यावर 15 दिवसापूर्वी म्हणजे खोटे गुन्हे दाखल केले, अट्रॉसिटी, विनयभंग, बलात्कार, दंगल, 353 सरकारी कामात अडथळा, काही घटना झाली नाही, काल्पनिकरित्या दाखल केले, का रविकांत तुपकर सोबत राहतो म्हणून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, लाठीचार्ज केला, वारंवार आम्हाला त्रास होते. मागच्या आठवड्यात बुलढाण्याच्या पोलिसांनी अर्ज केला कोर्टामध्ये की रविकांत तुपकरांच्या मागच्या सगळ्या जामीन रद्द करा आणि यांना तुरुंगात ठेवा. म्हणजे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न सातत्यानं सरकारकडून होतोय. आणीबाणीच्या, आता मला काल कैलास पाटील साहेब सांगत होते आमदार आपले, ते बाबा आढावांसोबत बसले होते काल गप्पा मारत, ते म्हणले की मी बाबा आढाव साहेबांना विचारलं की ती आणीबाणी 78 ची ही काय फरक आहे, ते म्हणते ती पुरली ही नाही पुरली, त्याच्यापेक्षाही भयानक आहे. म्हणजे माणसं उद्ध्वस्त करायची, माणसं आयुष्यातून उठवायची, माणसं संपवायची, घरादारासकट माणसं संपून टाकायची, अशा पद्धतीचं हे षड्यंत्र या ठिकाणी चाललेलं आहे.
आणि मला असं वाटतं याचा एक ना एक दिवस स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ऑन कॅमेरा काही आकडेवारी तुम्ही देऊ शकता का, म्हणजे 2022 मधले किती पीक विम्याचे थकीत रक्कम आहे, 2023 मधली किती थकीत रक्कम आहे वगैरे, अशी आकडेवारी आहे का? आता मी प्रतिनिधी स्वरूपात तुम्हाला सांगतो, माझा बुलढाणा जिल्हा आहे, आम्ही ज्या भागात काम करतो, आता आमच्या जिल्ह्यामध्ये विमा कंपनीनं जमा केले पैसे 225 कोटी रुपये प्रीमियम पोटी, आणि ते यावर्षी पैसे देणारच नव्हते आम्हाला, फारच अगदी कमी पैसे देणार होते. मग 3.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा काढला, आणि तुम्ही देताना 3 लाख समथिंग हजार शेतकऱ्यांनी काढला, तुम्ही देताना 2.5 लाख शेतकऱ्यांना दिला. अजूनही अनेक शेतकरी पात्र असताना त्यांना तुम्ही विमा देणार नाही. आता ज्या ज्या वेळी आम्ही आंदोलनं केली त्या त्यावेळी पैसे मिळाले, त्याच्या व्यतिरिक्त मध्ये पैसे दिले नाही. आणि त्यांना पैसे द्यायचं जीवावर आलं की त्यांचा एक छान शब्द आहे, डिस्प्यूट मॅटर. हे मॅटर डिस्प्युटेड केलेलं आहे, आता ते वर जाणार, वरवर जाणार, आणि मग त्याचा निर्णय होणार. मग सॅटेलाइटचे इमेजेस येणार, मग आमचं उंबरठा उत्पन्न जास्त दाखवलं जाणार, मग आमचं उत्पादन जास्त दाखवलं जाणार, आणि मग ते रिजेक्ट होणार. पण मी सातत्यानं आंदोलनाच्या जोरावर यांच्या छातीवर बसून पैसे काढलेले. आता एआयसी कंपनीकडून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी शेतकऱ्यांसाठी 229 कोटी रुपये आतापर्यंत काढलेले. मी अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला 2000 शेतकरी घेऊन मुंबईला गेलो, त्या दिवशी यांच्या छातीवर बसून 104 कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्याला टाकून घेतले. त्याच्यानंतर मी आत्मदहनाचं आंदोलन केलं, तुम्हाला आठवत असेल, मी खाकी ड्रेस घालून त्या ड्रेसमध्ये मी आत्मदहनाचा प्रयत्न केला, लाठीचार्ज प्रचंड झाला, आम्ही तुरुंगात गेलो, सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. कारण नसताना मारला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना, 2-2 किलोमीटर धावून मारला आम्हाला. तर त्यावेळी मी यांच्याकडे 56 कोटी रुपये टाकून घेतले, 154, 156 कोटी. आणि आता मी मागच्या 9 जूनला इशारा दिला होता की तुम्ही बाकीचे पैसे दिले नाही तर मी एएससी कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयावरून उड्या मारू, आम्ही 1000 शेतकरी आत्महत्या करू. मग त्यांची फाटली, मग त्यांनी 70 कोटी रुपये टाकले की जे मॅटर डिस्प्युटेड होतं. मग प्रत्येक वेळी आंदोलनं करायची, जीव धोक्यात घालायचा. 250 पोलीस तर मला अटक करायला आले होते घरी माझ्या. मी काय दाऊदच्या रोळीत काम करतो का? मी काय अरुण गवळीच्या रोळीत काम करतो का? अहो तुम्हाला सांगतो, मला मागच्या वर्षी आमच्या बुलढाण्यातल्या लोकांनी वर्गणी करून इनोव्हा गाडी गिफ्ट केली, मला डिझेलला पैसे दिले. त्या कार्यक्रमाला कविवर्य विठ्ठल वाघ होते, पोपटराव पवार होते, सत्यपाल महाराज होते. लोकरत असं लोकरत त्या गाडीचं नाव आहे. तर लोकांनीच दिलं ते 5000 लोकांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता सोहळा घेतला आमच्या बुलढाण्याकरून. काही तर चांगलं काम करत असलो आम्ही. आमच्यावर जर तुम्ही अशा पद्धतीने गंभीर स्वरूपाचे खटले दाखल करणार असाल तर उद्या चळवळी संपून जातील. तुम्ही आता 2-3 वेळा सांगितलं की आंदोलनाच्या ह्याचं सांगितलं, 2000 शेतकऱ्यांना घेऊन गेला, ते आंदोलन स्थगित झालं, परत त्यात सरकारने पैसे टाकले, आत्ताही एक आंदोलन 15 जूनला तुम्ही करणार होता तेही स्थगित झालं. तर अशा वेळी तुम्ही आंदोलनाचा इशारा देता, मग सरकार पावलं उचलतं, मग त्यावर पैसे तोडगा निघतो, मग ते आंदोलन स्थगित होतं. तर अशा वेळी तुमची काय चर्चा होत असते सरकारची? बंद दाराआड बऱ्याचदा चर्चा होत असतात, त्यानंतर हे आंदोलन स्थगित होतं, मग असं बऱ्याचदा आरोप होतो की आंदोलन मॅनेज झालं किंवा काय, मग अशा वेळी काय चर्चा होत असते? अगदी महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. सातत्याने लोकांना काय वाटतं की एखादा मोर्चा काढला किंवा एखादं आंदोलन केलं, आम्ही 10 मागण्या करत असतो त्याच्यामध्ये, आणि या मागण्या केल्यानंतर लोकांना असं वाटतं की 10च्या 10 मागण्या मान्य झाल्या पाहिजे. पण असं होत नसतं. जनरली आंदोलन करताना तुम्ही 10 मागण्या केल्या, 5 मान्य झाल्या, 5 केल्या, 3 मान्य झाल्या, जे पदरात पडलं ते घेऊन निघायचं असतं आणि पुन्हा एकदा नव्याने लढाई उभी करायची असते. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा नियम आहे. म्हणजे आत्ताची समजा असं बोलणारे लोक जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर समजा उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाचे बोटं कापून आले आणि हे जर परावर बसलेले असते, हे गावपंडित यांनी म्हटलं असतं काय महाराज तुम्ही बोटं चालले मुंडका नाही आणलं. म्हणजे कसं आहे की तुमच्या जवळचं सैन्य, सैन्याची मानसिकता. आत्ता मुंबईला जाऊन आंदोलन करणं माझ्यासारख्या माणसाला 12 तासाच्या अंतरावर येते, 600 किलोमीटर 550 किलोमीटरचा एरिया प्रवास करून जावं लागतं. आणि आमचे शेतकरी गरीब आहेत, स्वतःच्या खर्चानी येणं, 2 वेळच्या भाकरी आम्ही सोबत घेऊन येतो, मुंबईत राहणं, हे सगळं करणं, हे सगळं फार असं वाटतं. आंदोलनाला तुम्ही मुंबईच्या वेशीपर्यंत आलेला आपण शेतकऱ्यांना? नाही नाही, मी सांगतो ना तुम्हाला, तिथे आलो सरकार एकतर आमच्याशी चर्चेला तयार नव्हतं. आंदोलन करणं म्हणजे आम्हाला काही स्टंट करायचा शोक नाही आहे, आंदोलन झालंच पाहिजे असं आम्ही या मताचे नाही आहोत. अरबी समुद्राच्या आंदोलनाचा तुम्हाला किस्सा सांगतो, हा आरोप सातत्यानं त्या आंदोलनातून माझ्यावर झालेला आहे. आम्ही जेव्हा मुंबई बुलढाण्यावरून निघालो, 2000 लोक स्वतःच्या भाकरी घेऊन गाड्या घेऊन मुंबईला गेलो आणि आम्ही सांगितलं की आम्ही अरबी समुद्रात जलसमाधी घेणार. नगरच्या जवळ असताना मला उपमुख्यमंत्री साहेबांनी फोन केला आणि सांगितलं की रविकांत, त्या आंदोलनामध्ये शेतकरी बुलढाण्याचे आहेत, काही वाशिमचे आहेत, तर आम्ही बुलढाणा वाशिमसाठी पॅकेज जाहीर करतोय स्पेशल. त्यांनी आमच्या आंदोलनातली हवा काढायसाठी 157 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. पण मी सांगितलं की 157 कोटी मान्य नाही, अफेक्टेड शेतकऱ्यांची संख्या खूप आहे, आम्हाला नुकसान भरपाई जास्त लागेल. आम्ही मुंबईला गेलो,
रात्री मला त्यांनी पुन्हा फोन केले, दुसऱ्या दिवशी सीएम साहेबांनी फोन केला की आम्ही चर्चेला बसायला तयार आहे, डीसीएम साहेब नागपूरचा दौरा सोडून आले. मग आमचं तेच म्हणणं होतं की सरकारनं आमच्याशी चर्चा करावी. आणि मग सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मी चार मागण्या मान्य करून घेतल्या. त्यामध्ये 157 कोटीचं पॅकेज मी 174 कोटी रुपये वाढवून घेतलं. बुलढाणा जिल्ह्यासाठी 174 कोटीचं पॅकेज झालं सप्टेंबर ऑक्टोबरच्या नुकसान भरपाई. हे यश आहे आमचं, 100% जरी नसेल परंतु यश आहे. पीक विमा कंपनीकडून आम्ही त्या दिवशी 104 कोटी रुपये टाकून घेतले. जंगली जनावरांचा जो त्रास होतो शेती पिकांना, त्याच्यासाठी आम्ही एक नवीन योजना सरकारने त्या दिवशी बनवायला सुरू केली. आता ती एका टप्प्यामध्ये आलेली आहे, म्हणजे थोडं आता परत आम्ही भेटलो सुधीर भाऊंना त्या दिवशी की त्याच्यात काय झालं. तर तिसरी ती एक मागणी आम्ही मान्य करून घेतली, कृषी बिलाला कृषी कर्जाला सी बिलची अट लावली होती यावर्षी, ती आम्ही काढून घेतली त्यांच्याकडनं एसएलबीसीची मीटिंग घेऊन. ते एक यश आमच्या पदरात मिळालं. शेतमजुरांना नव्याने विमा काढावा, शेतमजुरांचं संरक्षण करावं, त्याच्यासाठी सरकार आता प्रयत्नशील आहे, ते त्या आंदोलनाचं यश आहे. त्याच्यानंतर हे जे पैसे होल्ड करत होते अनुदानाचे बँका, म्हणजे माझे समजा एका बँकेमध्ये 5 लाख रुपये किंवा मला कशाचे तरी पैसे आले आणि माझ्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे, तिकडचे पैसे परस्पर कर्ज खात्यात टाकायचे, तर ते आम्ही रद्द करून घेतलं त्यांच्याकडनं. अशा काही गोष्टी आम्ही केल्या. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन कापसासाठी आम्ही दिल्लीला येऊ, मग दिल्लीला जाऊन आपण आम्ही तुमच्याबरोबर येतो सोयाबीन कापसासाठी आपण प्रयत्न करू. त्यांनी ते केलं नाही. मग काही अंशी आम्हाला यश मिळालं, मग काही अंशी यश मिळालं, आम्ही गावाकडे गेलो. आता लोकांचं कसं असतं, तुम्ही म्हटलं होते अरबी समुद्रात उडी मारणार, तुम्ही मारायलाच पाहिजे होती. अरे पण मिळालं ना काही ना काही. एक टप्प्याटप्प्याने हा विषय पुढे जावा लागतो. मग त्या आंदोलनात 104 कोटी विमा कंपनीकडून काढले, परत आम्ही आत्मदानाचं आंदोलन केलं, परत 56 कोटी काढले, आता पुन्हा आंदोलन केलं, पुन्हा 70 कोटी जिल्ह्यासाठी काढले. ऐन पेरणीच्या वेळेला व्याजानं पैसे काढावे लागत होते लोकांना, आता किमान मदत झाली आमच्या भागामध्ये. फुलना फुलाची पाकळी, कोणाला 8 लाख आले, 7 लाख आले, 5 लाख आले, 4 लाख आले, 40,000, 50,000 लोकांनी गावागावात सत्कार घेतले. आणि सततच्या पावसाचा जो विषय आहे, ज्याला कधीच सरकार पैसे देत नव्हतं, ती अत्यंत महत्वाची मागणी आम्ही त्या अरबी समुद्राच्या बैठकीत मान्य करून घेतली. 65 मिलीमीटरची अट होती नुकसानीला, की 65 मिलीमीटर पाऊस झाला तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. मी फडणवीस साहेबांना अतिशय आक्रमकपणे आणि विनम्रपणे पण त्यांना सांगितलं की हे आम्हाला पाहिजे करून. त्याला आपल्याकडे झडी म्हणतो आमच्या विदर्भामध्ये, खूप सातत्यानं पाऊस पडणे म्हणजे त्याला आपण झडी म्हणतो. मग सततच्या पावसाला सुद्धा त्यांनी निधी द्यायचं कबूल केलं. ते या आंदोलनाचं यश आहे. आता 1500 कोटी सरकारनं मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यासाठी निधी मंजूर केला, त्यातले आमच्या जिल्ह्याला येथील जवळपास 150 कोटी रुपये, म्हणजे काही ना काही आम्ही पदरात पाडू शकलो लोकांच्या. 100% आंदोलनाला यश मिळालं हे मी पण म्हणणार नाही, पण काही ना काही लोकांच्या पदरात आंदोलनाच्या माध्यमातून टाकण्याचं काम आम्ही केलं आहे. म्हणून लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे. आणि आंदोलन किती ताणावं आणि कुठे थांबावं याचं तंत्र आमच्या एवढं कोणालाच चांगलं नाही आहे, लक्षात घ्या. आणि जर आंदोलन मागे घेऊन आम्ही आउटपुट लोकांना नाही दिलं तर हा आरोप आमच्यावर होऊ शकतो. आता मला सांगा, आम्ही मुंबईला 5000 लोक घेऊन जाणार होतो यावेळेला, 15 जूनला निघणार होतो, 16 तारखेला पोहोचणार होतो, पण 250 पोलीस आले माझ्या घरी 14 तारखेला रात्री, आणि 250 पोलिसांनी माझं घर घेरून टाकलं. आणि जसं काही मी दहशतवादी आहे अशा पद्धतीने मला अटक केलं, रात्री 1 वाजेपर्यंत सगळं चाललं, या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला, त्या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला. आणि मग मी सांगितलं की मी तसं तुम्हाला देणार नाही, मला अधिकारी लागतील. मग सगळे अधिकारी आले आणि आम्ही 4 काही गोष्टी करून घेतल्या त्यांच्याकडून. राहिलेले 70 कोटी रुपये टाकून घेण्याचं त्यांनी पत्र दिलं आम्हाला. अजून ज्या काही 4-5 मागण्या होत्या त्या मंजूर करून घेतल्या. लढाई जारी राहिली. आता ज्यांना पीक विमा आला नाही त्यांच्यासाठी लढाई सुरूच राहणार आहे. अजून ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी पण आम्ही लढाई सुरूच ठेवणार आहे. ह्या ज्या 2-3 बैठका झाल्या तुमच्या सरकारसोबत आंदोलनांच्या कारणानिमित्त, त्या त्या बैठकांमध्ये दिलेली जी आश्वासनं आहेत ती नंतर सरकारकडनं पूर्ण होताना दिसतायत का? नाही, सगळीच झाली नाही, काही मागण्या मान्य झाल्या, परंतु सगळ्यात महत्वाची सोयाबीन कापसाच्या दरवाढीची मागणीमध्ये सरकारनं आम्हाला फसवलं. आम्हाला सांगितलं सीएम साहेबांनी डीसीएम साहेबांनी की आम्ही स्वतः पंतप्रधानांकडे येतो, आम्ही वाणिज्य मंत्र्यांना भेटतो, सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या धोरणात्मक निर्णय आपण घेऊ. आमच्या 3 मागण्या होत्या. आमचं काय म्हणणं होतं की कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन द्या, म्हणजे कापसाचे भाव वाढतील. दुसरं, जे DOC आहे, सोयाबीनपासून निघणारी पेंड आहे, त्याची आयात न करता यावर्षी साधारणपणे 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन देशामध्ये तयार होणार आहे. त्याच्या आकडेवारीत थोडाफार फरक पडू शकतो. एक, त्याच्यामध्ये 18% तेल निघतं आणि 78% पेंड निघते. ही पेंड फिशरीसाठी आणि पोल्ट्रीसाठी वापरल्या जाते खाद्य म्हणून. आपल्या देशाचं कन्झम्पशन आहे, म्हणजे लागणारी ढेप जी आहे DOC, ती आहे 65 लाख मेट्रिक टन, 60 ते 65 लाख. उरलेली जी DOC आहे ती तुम्ही निर्यात करा आणि सोयाबीनचे आमचे भाव वाढतील. यांनी काय केलं, यांनी जे तेल आयात करायचा सपाटा सुरू ठेवला आणि त्याच्यामध्ये आपल्या सोयाबीनचे रेट पडले.
आज सोयाबीन वाला शेतकरी 50-60% शेतकरी सोयाबीन आणि कापूस लोकांच्या घरात आहे, कोणी जबाबदारी घ्यायची त्याची? आणि मूर्खासारखे सत्ताधारी आमच्या भागातले आम्हाला प्रश्न विचारतात की रविकांत तुपकेनं सोयाबीनचे भाव का नाही वाढले? मी काय वाणिज्य मंत्री आहे का? पियुष गोयलांना भेटायला गेलो होतो, ते मला म्हणले की तेलाचे दर वाढल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहे का? शहरी लोकांची काय आहे, सत्ताधाऱ्यांना पण शहरी ग्राहक टिकवाय, शहरी मतदार टिकवायचा आहे. आणि इकडं तर आपलं ग्रामीणमध्ये हिंदू मुस्लिम आहेच, तिकडं सकाराम इकडं तुकाराम इकडं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं त्यांनी शेतकरी एकजूट नाही, शेतकरी एक संघ नाही, याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जर एकजूट झाली ना, ते सगळे सत्ताधारी जे म्हणलं ते करतील, अशी परिस्थिती आहे. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की आंदोलन, रस्त्यावरच्या लढाया, या सगळं तुम्ही गेली 20 वर्ष झालं करत आहात. आता हे प्रश्न सभागृहात जाऊन मांडण्यासाठी इच्छुक आहात का? म्हणजे तशी तयारी सुरू आहे का तुमची? कोण इच्छुक असणार नाही, कोणाला वाटत नाही सभागृहात जावं किंवा एखाद्या सभागृहाचं सदस्य व्हावं. आता मुळामध्ये मी जे काही राजकारणात किंवा चळवळीत आलो तर माझ्या डोक्यात तेव्हा राजकारण नव्हतं. मुळामध्ये सामाजिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलं, मला ग्रामीण भागाचा प्रचंड अभिमान आहे. म्हणजे लोकांच्या डोक्यात कसं असतं की मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे, मी मुसलमान असल्याचा अभिमान आहे, तर मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो याचा मला फार अभिमान आहे. आणि म्हणून मी नेहमी पोरांना सांगतो की गर्व से कहो हम किसान हो क्या औलाद आहे, मला त्याचं प्रचंड स्पिरिट आहे. म्हणून त्या भावनेने मी चळवळीमध्ये आलो कॉलेजपासून. आणि आता लोकांचीच मागणी अशी आहे की बाबा तुम्ही रस्त्यावर उतरून एवढे वर्ष संघर्ष करताय, तुम्ही रस्त्यावर उतरून बुलढाण्यासारख्या ठिकाणी राहून सरकार हलवताय, मग यांच्यासारखा माणूस सभागृहात असला तर अधिक प्रभावीपणे हे प्रश्न सोडवता येतील. आणि कुठलाही चळवळीतला अभ्यासू लढाऊ कार्यकर्ता हा त्या दिल्लीच्या किंवा मुंबईच्या सभागृहात गेला तर तिथे प्रश्न मांडायला एक संधी मिळते. त्यामुळं अशी संधी मला मिळाली तर आनंदच आहे. पण एक असं आहे की शेतकरी चळवळीला फुटीचा शाप आहे, शेतकरी चळवळीतला नेता सत्तेत गेला की बदलतो वगैरे, ह्याच्याबाबत बऱ्याचदा टीका होत असते. असं नाही आहे, सगळेच लोक तसे काही निघत नाही. म्हणजे काही अपवादात्मक उदाहरणं जर सोडले तर आता किती चळवळीतल्या लोकांची उदाहरणं द्यायची, शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख, नरसय्या आडाम साहेब असतील, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप साहेब असतील, हे तर दीर्घकाळ आमदार राहिले नव्हे हे लोक, पण हे कधी त्या सत्ता सुंदरीमध्ये रमले नाही. तिथे हे आमदार राहून त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने एक आदर्श निर्माण केला समाजासमोर. त्यामुळं मला असं वाटतं हे तुमचं जे म्हणणं आहे हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय उदाहरणं असतील, पण तुम्हाला मॅक्झिमम उदाहरणं अशी दाखवतो की हे दीर्घकाळ आमदार राहिले चळवळीतले लोक, परंतु हे यांनी आदर्श समाजासमोर तयार केला, सभागृहामध्ये उत्कृष्ट संसदपटू राहिले, त्यामुळं चळवळीतली माणसं तिकडे गेली म्हणजे तिकडचीच होऊन जातात. असं जनरली सगळ्यांच्याच बाबतीत हा काही नियम लागू होत नाही. आणि एखाद्याने असं केलं म्हणून आता मागचाही माणूस तसं करेल असं म्हणणंही आता त्याच्यावर अन्याय ठरेल ना, असं मला वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला आता एन डी पाटील साहेब होते, एन डी पाटील साहेब तर पवार साहेबांचे दाजी होते, ते ठरवलं असतं तर त्यांना आयुष्यभर ते मंत्री राहिले असते किंवा सत्तेत राहू शकले असते, पण त्यांनी चळवळीचा हा संघर्षाचा प्रवास निवडला. राजू शेट्टींच्या डोक्यात असो की नसो, पण आम्ही बुलढाण्याची जागा लढवण्यावर ठाम आहे, हे अजूनही या दाव्यावर तुम्ही ठाम आहात का? नाही, काय झालं मुळामध्ये तुम्हाला माझी गम्मत सांगतो. 2014 मला विधानसभेची तयारी करायला लावली चिखली मतदारसंघातनं, त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हयात होते. आणि मुंडे साहेबांनी राजू शेट्टी साहेब असतील, सदाभाऊ असतील, विनायक मेटे साहेब असतील, जानकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, या सगळ्यांची मोट बांधली स्कॅटर्ड मतांची, छोट्या छोट्या पक्षांची. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की हा पोरगा रविकांत जरा धडपड आहे, चांगला आहे, तर याला सभागृहात नेलं पाहिजे. आणि राजू शेट्टी आणि सदाभाऊंनी सांगितलं की नाही, याची आपल्याला सोय लावायची काहीतरी, हा पोरगा खूप धावतो महाराष्ट्रभर काम करतो. मग त्यांनी सांगितलं भाजप सेनेची युती तू चिखलीत तयारी कर. मी चिखलीत गेलो, तयारी केली. ऐनवेळी मला भारतीय जनता पार्टीने सांगितलं की तुम्हाला तिथं जागा सुटणार नाही स्वाभिमानीला. मग युती तुटायची गोष्ट आली तेव्हा भाजप सेनेची युती तुटली, पोपट मेला वगैरे त्यावेळेला ते सगळं झालं ना. आणि मग भाजप आणि आम्ही, पण ती जागा मिळणार नाही चिखलीची, कारण ते आरएसएसचा गड आहे. म्हणजे नागपूरनंतरचं आरएसएसचं सगळ्यात मोठं सेंटर चिखली आहे, संस्थात्मक जाळं आरएसएसचं खूप आहे. आणि ते म्हणले आमची हक्काची जागा आहे. मग पंचायत झाली, युती तुटायची पाळी आली. मग मला आमच्या नेत्यांनी समजावून सांगितलं की जरा तुम्ही सबुरीनं घ्या. आणि फडणवीस साहेबांनी रात्री 3:30 फोन करून सांगितलं की सरकार आलेल्या तुला महामंडळाचा अध्यक्ष करतो. मला ऑफर केली त्यांनी, तू चिखलीच्या ऐवजी बुलढाणा लढतो का? तर मी म्हटलं नाही, मी माझा बुलढाण्यात संपर्क नाही आहे, माझा चिखलीतच मी तयारी केली आणि ते उमेदवार शोधत होते बुलढाण्याला, पण मी विनम्र नकार दिला. मग त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार आलेल्या मला महामंडळाचा अध्यक्ष केला, तू चिखलीचा क्लेम सोड, तुला अध्यक्ष करतो. पण ठीक आहे, चळवळ टिकण्यासाठी मी थांबलो, काय अडचण नाही. मग काय झालं की 2019 आमची भाजपसोबत फारकत तर अगोदरच झाली होती. मग काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राजू शेट्टी साहेबांनी आमची स्वाभिमानीची युती झाली, कर्जमुक्ती
चे विधेयकं, त्याच्यानंतर दीडपट हमी भावाचा मुद्दा, या सगळ्या मुद्द्यावर आम्ही गेलो. मग तेव्हा मला राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तुला लोकसभेची तयारी करायची आहे बुलढाण्यातनं. मग मी लोकसभेची तयारी केली आणि जोरदार तयारी केली 2019 ला, आणि वेळेवर राष्ट्रवादी म्हणलं ती जागा बुलढाण्याची आम्ही आता देणार नाही. पवार साहेबांना वाटलं पोरगा चांगला आहे पण कदाचित पैसे नसतील यांच्याकडे, किंवा मग काय वाटलं त्यांना माहीत नाही, किंवा त्यांना असं वाटलं असेल निवडूनच येते जागा तर मग इकडे कशाला शिरकावू द्यायचा पुन्हा. मग त्यांनी शिंगणे साहेबांना फायनल केलं आणि मग तेव्हा ते मला असं म्हणले की तुम्हाला आम्ही सिंदखेड राजा विधानसभा घेता का विधान परिषद घेता, असा प्रस्ताव त्यांनी मला ठेवला. मी म्हटलं ते राजू शेट्टी साहेबांना सांगा, शेवटी पक्षाचा निर्णय त्यांच्याकडे, मी होतो बार्गेनिंगला मध्ये म्हणजे चर्चा करायला. मग ते म्हणले तुम्हाला विधान परिषद देऊ. मी सांगितलं मला सिंदखेड राजात इंटरेस्ट नाही, कारण सिंदखेड राजा माझ्यापासून लांब आहे, ते मराठवाड्याला लागू नये. मग विधान परिषद द्यायचं ठरलं. मग विधान परिषदेत द्यायचं राजू शेट्टी साहेब पडल्यामुळं आपसुक ते विधान परिषदेला राज्यपाल नियुक्तमध्ये आमचे नेते म्हणून सगळ्यांनी राजू शेट्टी साहेबाचं नाव दिलं. मग राजू शेट्टी साहेबाचं नाव गेलं, ते झालंच नाही राज्यपालाने, ते सह्यच केलं नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग काय झालं की माझ्या दोन तमाशा गेल्या. आता युती आणि आघाडीच्या भानगडीमध्ये कार्यकर्त्यांचं मरण होतं, त्यात आमचं दोनदा सँडविच झालं. आणि खाली लोकांना काय वाटतं तुम्हाला सांगू का, खालच्या लोकांना वाटतं हे उभंच राहत नाही, अशी अशी एक भावना तयार होते आमच्या बाबतीत की हे तयारी करतात आणि उभे राहत नाही. पण या युत्या आघाड्याच्या भानगडीमध्ये आम्हाला जागा सुटत नाही हे लोकांना कळत नाही. आणि म्हणून आता लोकांनीच मला असं म्हणजे मला जाईल तिथे लोक सांगतात की यावेळी जर थांबायचं असेल निवडणुकीला उभं राहायचं नसेल तर आमच्या गावात पाय ठेवायचं नाही, म्हणजे लोक इतके आक्रमक आहेत. आणि त्यामुळं आम्ही असं म्हटलं त्या दिवशी की राजू शेट्टी साहेबांनी ते लोकसभेची घोषणा केली. आता मला माहीत नाही, मी बघितलं नाही, पण ते म्हणले बुलढाण्याचं नाव नव्हतं, नंतर घेतलं त्यांनी थोडं उशिरा. म्हणून मला मीडियाने विचारलं, मी सांगितलं की बुलढाणा आम्ही लढणार, एवढी तयारी करतोय सगळे शेतकरी आम्ही, तरुण पूर्व गावागावातले वातावरण आमचं जोरदार गावागावामध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि मला काय व्हायचं हे महत्वाचं नाही आहे, लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आणि आता लोकांचंच माझ्यावर प्रचंड प्रेशर आहे की ही निवडणूक तुम्हाला लढायची आहे, त्या लोकांच्या प्रेमाच्या आणि अपेक्षेच्या ओझ्याखाली मी दबलेलो आहे. पक्ष ठरलाय नाही, पक्ष काय आता इथं याचं आहेच ना स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम्ही अशा पद्धतीने लढू. कारण यापूर्वी पण तुम्ही शेतकरी संघटनेची साथ सोडून सदाभाऊ खोतांसोबत गेलेला पुन्हा आला, म्हणून आया हा प्रश्न विचार. नाही हे बघा, चळवळीतल्या जेवढ्या काय आमच्या वेगळ्या वेगळ्या, आमचं कसं आहे, आमचं मूळ जे आहे, मूळ आणि कुळ हे शरद जोशींचं विद्यापीठ आहे. मग तिथनं या सगळ्या संघटना तयार झाल्या. मग राजू शेट्टी साहेबांची संघटना, रघुनाथदादांची संघटना, आता सदाभाऊंची संघटना, मग मध्ये आता काही छोटे छोटे पुन्हा तुकडे झाले शेतकरी संघटनांचे, आमचं जरा आरपीआय सारखंच झालं थोडं. तर मग हे सगळं आता आमचं काय, आमचा मूळ पिंड हा चळवळीचा आहे, त्यामुळे कुठल्या तरी चळवळीत काम करावं या हेतून तो तत्कालिक निर्णय घेतला. मी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा माझा निर्णय चुकला होता आणि तो आमच्या संघटनेच्या अंतर्गत वादातून झाला होता. मला कसं वाटतं तुम्हाला सांगू का, लढणारे जे लोक आहेत ना त्या लोकांना ताकद दिली पाहिजे. म्हणजे रस्त्यावर लढणारे लोक उपेक्षित राहता कामा नये, किंवा त्यांच्या पाठीशी नेतृत्वाने उभं राहिलं पाहिजे. आणि आमच्या संघटनेत थोडे अंतर्गत क्लॅशेस झाले होते त्या काळात, तो रागाच्या भरात निर्णय झाला आणि मी ते अनेक वेळा ते बोलूनही दाखवलं. आजही मला असं वाटतं की ही चळवळीला पुन्हा जर का गतवैभव जुनं प्राप्त करायचं असेल तर केडर कॅम्प घेणं, त्यांच्या वैचारिक बैठका घेणं, जसं शरद जोशी साहेब करायचे त्या काळामध्ये. आता मला आठवतं की 2005-2004 साली कार्बन क्रेडिट नावाचा विषय काय आहे हे शरद जोशीने आम्हाला कोल्हापूरच्या शिबिरात शिकवलं. मग मी आम्ही ते कार्यकर्ते शिबिर घेऊन त्यांना शिकवलं. तर सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रभर फिरणारे 5-10 लोक पूर्णवेळ काम करणारे पाहिजेत, तेव्हा हे सगळे टिकून राहते असं माझं. आता ते वाद मिटलेले आहेत, आता कसे आहेत तुमचे आणि राजू शेट्टींचे संबंध? आमचे संबंध चांगले आहेत, आमचं बोलणं होतं असतं सातत्याने, काय अडचण नाही. ते आमचे नेते आहेत सातत्याने, वेगळीवेगळी आंदोलनं हे ते सगळं आम्ही एक दिवसाआड बोलत असतो, काय अडचण नाही. ते वाद पूर्ण आता मिटलेले आहेत? नाही, वाद राजू शेट्टींशी नव्हतेच मुळामध्ये, तुम्ही लक्षात घ्या. वाद जे होते ते आजूबाजूच्या काही लोकांच्या संदर्भातले होते आणि त्याच्यात राजू शेट्टी साहेब भूमिका घेत नाही असं माझी तक्रार होती. म्हणजे त्यांच्याविषयी व्यक्तिगत मला राग नव्हताच, पण काही लोक असतात ना म्हणजे कुजबूज गँग म्हणतो आम्ही त्याला, आणि म्हणजे तो कानाचा जो प्रवास असतो त्या प्रवासात आम्ही कमी पडतो, आम्ही रस्त्यावर लढणारे लोक आहे. आणि काही लोक त्या कानाच्या प्रवासात खूप सक्सेस होतात तो तिथपर्यंत पोहोचवायला, तर आम्ही नाही होत, ठीक आहे, काय अडचण नाही, आमच्यात काही वाद नाही, आमच्यात संवाद आहे आणि आमचं चांगलं सुरू आहे. KCR यांनी आता राजू शेट्टींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली, एक संघटनेचा नेता म्हणून तुमच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, याकडे कसं बघता? त्यांनी ती नाकारली ऑफर, पण याकडे तुम्ही कसं बघता? मुख्यमंत्री व्हायला म्हणजे त्यांनी ऑफर दिली, आमच्या नेत्यांना एलिजिबल समजलं, किंवा आमच्या संघटनेप्रती त्यांची भावना अतिशय प्रामाणिक आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवादच आहे. पण हे म्हणणं आणि प्रॅक्टिकल होणं यात खूप जमीन आसमानचा फरक. मुख्यमंत्री व्हायला किती संख्याबळ लागतं साहेब,
150 आसपास आमदार पाहिजे तुमचे. आज आमची बोंब आहे की आमचं एकही आमदार नाही, त्यांचाही नाही आमचंही नाही. के सी आर साहेबांचं काम चांगलं आहे, त्यांच्या कामाबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे ते अनेक नेत्यांशी कॉन्टॅक्ट करत आहेत. त्यांचं मी बघितलं की गावातल्या शाखा प्रमुखापासून त्या राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांशी ते कॉन्टॅक्ट करतात. मी सांगितलं नाही पण मला पण त्यांचे कॉन्टॅक्ट निरोप येतातच ना, अगदी सुरुवातीपासून येतात, सगळ्यांनाच येतात. त्यांचे पक्षप्रवेशाचे की कसे? नाही, त्यांचं धोरण ठरलेलं आहे की ज्याला यायचं त्यांनी डायरेक्ट पक्षात द्यावं. युती आघाडीचा त्यांच्याकडे विषय नाही. म्हणजे राजू शेट्टी साहेबांना पण त्यांनी असंच म्हटलं होतं, मला जे कळलं ते, की बा पक्षच विलीन करा तुम्ही. बर, हां, म्हणजे त्यांचं कन्सेप्ट क्लिअर आहे, त्यांना राजकारण करायचंय आणि म्हणजे शेतकऱ्यांना घेऊन करायचं, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि त्यांनी जे काही तेलंगणामध्ये मॉडेल आणलं त्यातल्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत. आज मला सांगा, त्यांच्या भागातल्या आत्महत्या थांबल्या, दुसऱ्या बाजूला पूर्ण वेळ ते वीज देत आहेत, पूर्ण वेळ सिंचनाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि अब की बार किसान सरकार, तर त्यांच्या भागात त्याला यश मिळालं चांगल्या पद्धतीनं. तर इकडे आता लोकांचा त्यांना पाठिंबा महाराष्ट्र. तेलंगणातल्या योजना ऐकून कौतुक करताय तुम्ही तेलंगणातल्या योजना? नाही, मला, मी सगळ्या योजनांचं नाही करत, म्हणजे मला जे भावलं म्हणजे तिथं पूर्ण वेळ वीज मिळते याच्या बाबतीत तुमच्या मनात काही दुमत आहे का? तर मिळते, म्हणजे ही तर गोष्ट खोटी नाही आहे. मग महाराष्ट्र सरकार काय म्हणतं की त्यांचं फक्त मार्केटिंग आहे आणि तसं काही केलेलं नाही. पूर्ण वेळ वीज ते देतात हे खरं आहे, तुम्ही द्या. पूर्ण वेळ पाणी देत आहेत, फुकट पाणी देत आहेत, तुम्ही द्या. बेसिक गोष्टी करा ना तुम्ही. ते एकरी 10,000 रुपये देत आहेत, तुम्ही द्या. बेसिक गोष्टी तर करा, बाकीचं जाऊ द्या. आता काही लोकांचं काय म्हणणं, नाही नाही तिकडे पूर्वी 1,000 आत्महत्या व्हायच्या, आता त्या 70-70 होत आहेत त्यांच्याकडे. अरे पण कमी तर झाल्या ना, तुमचे तर बोंब उठली पुरी, तुम्ही तर आत्महत्येचा आकडा वाढतच चाललाय तुमचा. म्हणजे मला असं वाटतं की आता त्यांनी केलं की तो शेतकरी तिकडे कांदा घेऊन गेला आणि मग त्याची निराशा झाली वगैरे वगैरे, त्या शेतकऱ्याच्या भावनाशी मी सहमत आहे. पण प्रश्न इथे येतो की इकडचा कांदा तेलंगणात न्यायची वेळच का आली, हा प्रश्न आहे. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पण याचं वाकून वाकून चालणार नाही तसं. तर मला असं वाटतं की म्हणजे त्यांना काय त्यांचं भविष्यामध्ये घडेल मला माहित नाही, पण ते शेतकऱ्यांसाठी काम करतात, त्यांच्या कामाबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. मी जरा तुमच्या चळवळीतल्या अंतर्गत वादाविषयी प्रश्न विचारतो. म्हणजे तुम्ही सदाभाऊ खोतांसोबत सुद्धा जवळचे काम, त्यांचं काम बघितलेलं आहे, जवळचे संबंध आहेत. राजू शेट्टींसोबत तुमचे जवळचे संबंध आहेत. ह्या दोघांच्या आंदोलनं तुम्ही जवळून बघितलेली आहेत. या दोघांमध्ये नेमकं असं काय बिनसलं मध्यंतरीच्या काळात की दोघांच्या पूर्ण वाटाच वेगळ्या झाल्या? नाही, आता ते त्याच्याबद्दल म्हणजे ते दोघंच अतिशय चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. मी फार छोटा कार्यकर्ता आहे, पण म्हणजे छान कॉम्बिनेशन होतं आमचं सगळं. म्हणजे अतिशय अगदी महाराष्ट्रामध्ये एक दरारा होता आम्ही सगळे एकत्रित असताना, आणि ते दिवसच वेगळे होते, मंतरलेले दिवस होते. म्हणजे मी नुसतं जवळून पाहिलं नाही ते, तर मी स्वतः जाऊन 2-2 महिने बॅग घेऊन त्या गावात जायचो, त्या तालुक्यात राहायचो. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता पंढरपूर 12 मध्ये आमची पदयात्रा झाली, मी महिनाभर तिथे मुक्कामाला होतो. हे सगळं नियोजन करणं, गावागावात जाणं, सभा घेणं, बैठका घेणं, नियोजन करणं. म्हाडा लोकसभा मतदारसंघ सदाभाऊंनी लढवला, तर मी 6 महिने मुक्कामाला होतो ना 2 टप्प्यात. तिथे आम्ही कधी कुटुंबाची पर्वा केली नाही, आम्ही कधी घरादाराची पर्वा केली नाही. एखादं आंदोलन असेल, ऊस परिषद असेल किंवा कुठलंही आंदोलन असेल, तर महिना महिना आम्ही जायचो. आणि मी स्वतः तिथं स्वतःच्या खर्चाने 1 रुपया सुद्धा नेत्यांकडनं घ्यायचा नाही, कुणाकडनं घ्यायचा नाही. स्वतः माझी बायको वकील आहे, माझी बायको कमावते, घर चालवते, तिच्या कमाईतले पैसे घेऊन हे सगळं आम्ही करत होतो. तर ते आता खंत वाटते मला. मंत्रीपद आणि आमदारकीवरूनच बिनसलेलं का त्यांचं? नाही, तात्विक मुद्द्यावरून काही मतभेद झाले असावेत असं माझं मत आहे. पण मला असं वाटतं की त्या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या वादात माझ्यासारख्या माणसांनी बोलणं उचित ठरणार नाही. आणि मला व्यक्तिगत जर मला तुम्ही विचारता, संघटना म्हणून नाही तर व्यक्तिगत रविकांत तुपकर म्हणून जर तुम्ही मला विचारलं, तर मला असं वाटतं की चळवळीमध्ये काम केलेले जुने जाणते नेते कुणी असू द्या, कार्यकर्ते असू द्या, नेते असू द्या, त्यांचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन चळवळीत असतं. त्यामुळे तेवढ्या कामाचा आदर सगळ्यांनीच ठेवला पाहिजे. समजा आज रघुनाथदादा पाटील नेते नसतील, म्हणजे आमदार खासदार नसतील, पण त्यांनी हयात घालवली ना चळवळीमध्ये. लक्ष्मणराव वडल्या शिवसेनेत असतील, पण त्यांनी एक काळ दिलाय ना चळवळीला. पाशा पटेल साहेब असतील, त्यांनी एक काळ दिलाय चळवळीला. मग ते त्या काळातलं कॉन्ट्रीब्युशन आपण नाकारू शकत नाही ना. तुमचं आता बोलणं होतं सदाभाऊ खोतांशी? नाही, आमचा संवाद नाही. तुम्ही दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न वगैरे त्या काळामध्ये खूप केला? आम्हीच नाही, आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी केला. म्हणजे आणि सगळ्यांनाच वाटत होतं की छान टिकून राहावं. म्हणजे आमचं कसं होतं की राजू शेट्टी साहेब थोडं अर्थशास्त्रीय मांडणी करायचे, त्यांचं भाषण एकदम अभ्यासू, देशात साखर किती झाली, राज्यात साखर किती झाली, मग ती निर्यात किती होणार, आयात किती होणार, साखर कारखानदारी.
सदाभाऊंचं एकदम रांगडी भाषेतलं पेटवणारं भाषण, माझं भाषण जरा आक्रमक आणि तरुणांना आकर्षित, असं ते आमचं एक छान कॉम्बिनेशनच महाराष्ट्रभर बसलं होतं. ठीक आहे, कुणाची नजर लागली तर मला माहीत नाही, पण ते झालं दुर्दैवाने असं. तुम्ही राजू शेट्टींची साथ सोडून सदाभाऊ खोतांसोबत गेलेला, परत ते 20 दिवसात तुम्ही परत शेतकरी संघटनेत राजू शेट्टींसोबत दाखल झाला, त्यावेळी तुम्ही बोलताना सांगितलं की माझा हा निर्णय चुकला. नेमकं 20 दिवसात असं काय कळालं तुम्हाला की हा तुमचा निर्णय चुकलेला वाटला तुम्हाला? नाही, चुकला इन द सेन्स की मला असं कसं वाटत होतं की एक तर आमचा पिंड चळवळीचा आहे, म्हणजे आम्हाला अनेक पक्षांच्या ऑफर नसतील का? म्हणजे आता मी महामंडळाचा अध्यक्ष होतो, तेव्हा फडणवीस साहेब राजू शेट्टी साहेबांना आम्ही गेल्यावर म्हणले की तुम्ही सरकारमधून बाहेर पडू नका, याला कृषी राज्यमंत्री करतो किंवा तुम्ही सांगा कुणाला करायचं, 15 दिवसात करतो. म्हणजे आम्हाला इतर पक्षांनी पण, कुठल्याही पक्षात गेलो असतो तुम्ही, कधीच विधान परिषदेवर आमदार झालो असतो किंवा काहीतरी झालोच असतो, परंतु आमचा मूळ पिंडा जो आहे ना तो चळवळीचा आहे. म्हणजे आता आम्हाला चळवळ सोडून जमतच नाही, तुम्हाला सांगतो मी, आमचा श्वासच चळवळ आहे, आमचा पिंड संघर्षाचा आहे, आमचा पिंड भांडण्याचा आहे, हक्कासाठी भांडण्याचा आहे. त्याच्यामुळे तो जो सर्किटपणा आहे ना, तो सर्किटपणा ज्याच्यामध्ये विद्रोह आणि बंड करण्याची क्षमता असते अशाच माणसामध्ये असतो, ते सर्किट लोक आहोत आम्ही. त्यामुळे चळवळ सोडून कुठे जायचं नाही, एखाद्या सरकार, ते सरकारमध्ये असल्यामुळं आंदोलनांवर मर्यादा येतो त्या वगैरे नाही. मुळामध्ये मला म्हणजे खूप लोकांनी सांगितलं की, म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, मला एकदा पवार साहेबांनी समजावून सांगितलं, शरद पवार साहेबांनी, राजू शेट्टी साहेब पण होते, आम्ही एकदा त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला, ते मला म्हणले की तुम्हाला चळवळीचं भविष्य, तुम्ही महाराष्ट्राचं पुढचं. मी नागपूरला गारपिटीच्या दौऱ्यावर गेलो म्हटले तर तेव्हा शेतकऱ्यांनी मला शरद जोशींचा उगम ते राजू शेट्टी ते रविकांत तुपकर असं सांगितलं. त्यामुळे तुम्हाला एखाद्या यश अपयश उशिरा येऊ शकेल, पण चळवळीचा चेहरा म्हणून आता चेहरा कुठे दुसरा? तर अशा अँगलनी पवार साहेबांनी मला एकदा समजावून सांगितलं, योगेंद्र यादवांनी सांगितलं, मेधाताईंचा मला फोन आला, अनेक या सगळ्या लोकांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि सगळ्यांना वाटतं की चळवळीत एकतर माणूस तयार व्हायला वेळ लागतो. आता तुमच्या लिट्सअप मराठीमध्ये इंटरव्ह्यूला यायला मला समजा इतके वर्ष लागले, किंवा तुम्ही आत्ता आम्हाला इलिजिबल समजा, 20 वर्ष आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय. त्यामुळं चळवळीतच आपण राहिलो पाहिजे, अशा अर्थाने मी ते म्हटलं की माझा निर्णय चुकला, की मी चळवळीतच पाहिजे. म्हणजे मला कोणत्या नेत्याबद्दल दुमत नाही किंवा कोणाबद्दल काही माझं ऑब्जेक्शन नाही, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो, प्रत्येकाची वर्किंग स्टाईल ही वेगळी वेगळी असते, आमची तशी एक वर्किंग स्टाईल आहे. आणि मी काय फक्त सरधोपट काम करत नाही, मला साहित्याची आवड आहे, मला कलेची आवड आहे, मी क्रीडा क्षेत्रात, आणि मला असं वाटतं की मी सामान्य घरातून आलेलो आहे. त्यामुळे माझं सातत्यानं असं असतं की जी सामान्य घरातून येणारी पूर आहेत वेगळ्या क्षेत्रातली, प्रतिभावान पूर, त्यांच्यातल्या प्रतिभेची त्यांना जाणीव करून देणं आणि त्यांच्यातली प्रतिभा फुलवण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार आपण त्यांना मदत करणं, हे काम मी गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं करतोय. आता शेतकरी संघटना आणि रविकांत तुपकर यांची पुढची वाटचाल कशी असणार आहे? म्हणजे भूतकाळात 20 वर्ष झालं तुम्ही रस्त्यावरच्या लढाया आंदोलन करत आहात, इथून पुढचं वाटचाल कशी असणार आहे? सभागृह आणि राजकारण ह्याच्या दृष्टीने विचारतोय. नाही, हे बघा, हा संघर्ष रस्त्यावरचा आमच्या आयुष्यभरासाठी पाचवीला पोहोचलेला आहे. म्हणजे मी नेहमी माझ्या सहकाऱ्यांना सांगत असतो की जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. आज मी जरी तुम्हाला पडद्यावर दिसत असलो सगळ्या ठिकाणी, तरी माझ्या पाठीमागे सफर होणारी लोक आहेत ना. माझी बायको सफर होते, आता माझ्या लग्नाला एक तपपूर्ती झाली, पण मी अजून बायकोला फिरायला घेऊन गेलो. माझी बायको सुखस्थी कुटुंबातली, आमचं आंतरजातीय कम लव मॅरेज आहे, पण अजून तिला फिरायला घेऊन गेलो. माझ्या पोरांना मी कुठे घेऊन नाही गेलो. आम्ही रात्री जोपर्यंत घराकडे वापस येत नाही रात्री उशिरापर्यंत, तोपर्यंत आमची लेकरं बाळं झोपत नाही. या प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणं काही सोपं काम नाही आहे. सातत्यानं आमच्यावर अटॅक होणं, आमच्यावर हल्ले होणं, आमच्या विरोधात खोट्या केसेस दाखल करणं, हे सगळं आम्ही पत्करलेलं आहे. त्यामुळे हा रस्त्यावरचा संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे, हे मी बायकोला लग्न करताना सांगितलं, माझ्या आईवडिलांना पण मी सांगितलं की मी वाट संघर्षाची निवडलेली आहे, त्यामुळं आपल्या वाट्याला हे मरेपर्यंत हा संघर्ष आहे. सभागृहात जाऊ द्या, गेलो तरी संघर्ष आहे, नाही गेलो तरी संघर्ष आहे, ही वाट आपल्याला संघर्षाची सोडायची नाही. आणि एक स्थायी भाव असतो प्रत्येकाच्या स्वभावाचा, मला कुठे अन्याय झाला की मला सहन होत नाही. जसं आता ते पुण्यामध्ये ते प्रकरण झालं, एक मुलगा मुलीच्या मागे कोयता घेऊन लागला, त्या पोरांनी ते कोयता घेतला, वाचवलं, त्यांचे सत्कार सुरू आहेत, त्यांनी धाडस केलं. आता तो ग्रामीण भागातून आलेला पोरगा आहे म्हणून त्याने ती हिंमत केली. तिथं जर सोफिस्टिकेटेड घरातला पोरगा असतात, त्यांनी म्हटलं असं, जाऊ दे बाबा, आपल्याला काय घेणं देणं त्या गोष्टींशी, असं आहे. त्यामुळे त्या मुलाचा तो स्वभाव आहे. तसा माझा स्वभाव हा अन्यायाच्या विरोधात बंड करणे, विद्रोह करणे, आणि कितीही मोठा असला आणि तो अन्याय करत असेल तर त्याला अंगावर घेणे, अशा पद्धतीचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे संघर्ष हा माझ्या आयुष्यात पाचवीला पोहोचलेला आहे, मी कोणत्याही सभागृहाचा सदस्य झालो तरीही. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की घरी 250 पोलीस आले वगैरे, थोडं वैयक्तिक आयुष्याविषयी मला विचारायला आवडेल तुम्हाला.
मग 250 पोलीस वगैरे घरी आले, सगळं झालं सांगितलं, अशा वेळी घरचं वातावरण कसं असतं सर? म्हणजे घरचे घाबरतात कसं काय? नाही नाही घाबरणं तर आमच्या रक्तात नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता 14 जूनला आता 250 पोलिसांचा अचानक ताफा आला आणि मी सकाळच्या जेवायला संध्याकाळी घरी आलो 4-4:30 दरम्यान, आणि परत ऑफिसला मी जाणार होतो. माझं एक हेल्पलाईन सेंटर आहे तिथे, आम्ही सगळे स्टाफ तिथे काम करतो, लोकांना मदत करतो, घरून खर्च करून करतो. तर धावत माझी मुलगी आणि मुलगा वर आले बेडरूममध्ये, मला सांगायला की बाबा आपल्या घराला पोलिसांनी घेरले, खूपच पोलीस आले. तर माझ्या लक्षात आलं की एवढे पोलीस आले म्हणजे ते आपल्याला अटक करायला आले असणार. मग मी जसं आलो, माझी मुलं तिथे उभे होते, मुलगी आणि मुलगा. मग ठाणेदार त्यांना म्हटले आमचे की घाबरू नको बेटा, घाबरू नको. माझी पोरगी त्यांना हसत हसत म्हणाले की घाबरत नाही काका, आम्हाला सवय आहे या गोष्टींची, आम्हाला नवीन नाही. म्हणजे माझी पोरगी छोटी आहे, पण तिचं हे उत्तर. जेव्हा लाठीचार्ज मध्ये आम्हाला तुरुंगात घेऊन चालले होते, तेव्हा माझ्या पोरीने मला सांगितलं की बाबा मला ते जजच्या समोर बसायचं ऐकायला सगळं. ती 6वीत आहे. हा, ती आणि माझ्या भावाच्या मुलीला घेऊन गेली, ती पण 6वीत आहे. त्या तिथे बसून दोघी जणी जजच्या समोर ऐकत होत्या सगळं. आणि संघर्ष, आंदोलन, तुरुंगवास, गुन्हे हे सगळं आमच्यासाठी, कुटुंबांसाठी रोजचा विषय. आणि मुळात लग्न होतानाच मी बायकोला सांगितलेलं आहे की माझा प्रवास हा संघर्षाचा आहे. लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? लग्नाला झाली माझ्या 12 वर्ष होऊन गेली. तर तेव्हाच मी तिला, आम्ही काही कमिटमेंट केला लग्नाच्या वेळेला दोघांनी की माझ्या ह्या अटी आहेत आणि तिच्या काही अटी, अशा अटी टाकून आम्ही लग्न केलं. लग्न लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज. म्हणजे आमचे बुलढाण्याला सावजी वकील साहेब म्हणून फार मोठे वकील आहेत, ऍडव्होकेट अशोक सावजी, त्यांच्याबद्दल खूप आदर आहे जिल्ह्यामध्ये, आणि टॉपचे वकील म्हणून त्यांची गिनती होते. 50 वर्ष ही त्यांची प्रॅक्टिस पूर्ण झाली आहे. खूप असे नैतिकतेनं आणि इथिकल जगणारे ते आहेत. त्यांचीही मुलगी आहे. आणि सावजी साहेबांच्या वकिलीमध्ये त्यांनी एक धोरण ठरवलेलं आहे की जेवढे काही सामाजिक काम करणारे कार्यकर्ते असतील जिल्ह्यातले, त्यांच्या केसेस फ्री ऑफ कॉस्ट लढायच्या. मग ते शेतकरी संघटनेच्या पण केसेस फ्री ऑफ कॉस्ट लढायचे शरद जोशी साहेबांच्या, त्यात आम्ही होतो कार्यकर्ते, केसेस माझ्यावर. त्यामुळे सावजी साहेबांशी जाणं, उठणं, बसणं, कोर्टात जाणं सातत्यानं, रोज कोर्टाच्या तारखा असायच्या जेवढ्या केसेस त्या काळात होत्या, आजही आहेत. पण तिथे मॅडम पण प्रॅक्टिस करत होत्या, सावजी साहेबांची मुलगी. आमची छान मैत्री झाली आणि आमच्या गप्पा सगळ्या अशा वैचारिकच असायच्या. असं हे कॉलेज गोईंग वाला नाही, तेरे लिए कुर्बानी दे देंगे, चांद तारे तोड लाएंगे, असलं वगैरे काही नाही. आमचं एक की समजा शरद जोशींच्या शिबिरात कार्बन क्रेडिट शिकवलं, मग त्याच्यावर आम्ही चर्चा करायचो, देशाची अर्थव्यवस्था काय, राज्यातलं वातावरण काय, एका मुद्द्यावर चर्चा करायचो, WTO काय, गॅट करार काय, डंकेल काय, समाजवाद काय, अर्थवाद काय, म्हणजे या सगळ्या गोष्टींवर आम्ही खूप चर्चा करायचो. तर या चर्चेतनं आमची मैत्री झाली आणि मग त्याच्यातनं प्रस्ताव समोर आला की बाबा आपण एकत्र आलो तर काय फरक पडतो. बायकोला सांगितलेलं आवडत नाही आमच्या असं की तिने प्रस्ताव दिला म्हणून, त्यामुळे मी सांगत नाही. तर आणि तिने मला आंदोलन करताना खूप वेळा बघितलंय की मी खूप डेडिकेशनने करतो सगळ्या गोष्टी. एक उपोषण होतं माझं, मी 4 दिवस सलग उपाशी होतो. आणि मग ते सारखे वकील साहेबांचा स्टाफ येऊन भेटायचा, हे पण त्यांची मुलगी पण यायची, म्हणजे आताची माझी मिसेस, आणि ती बघायची की हा कंटिन्यू उपाशी आहे, लोकांशी बोलतो, लोकांचा पाठिंबा आहे. मी म्हटलं मी अन्नाचं कण घेणार नाही. मला असं वाटतं की जी ऍक्टिव्हिटी आपण करायची ती पवित्र केली पाहिजे. तेव्हा आमच्या गोष्टी ठरल्या. मी म्हटलं हे बघ, मी 1 रुपया सुद्धा कमवत नाही, संसार नावाची गोष्ट आपल्याला मान्य नाही, मला संसार विंसार करायचा नाही. माझ्या डोक्यात भगतसिंग आहे, मी शहीद भगतसिंगाला, नाना पाटलांना आदर्श मानणारा माणूस आहे. मग ती म्हणली मी कमवीन तुला, मी घर चालवीन, काय अडचण आहे, तू महाराष्ट्रभर फिर, घर चालवण्याची जबाबदारी मी घेते. आणि तिने दिलेला शब्द पाळला आणि आज तागत माझं सगळं, घरातलं सगळं ती बघते, तिचं वकिली बघते, अभ्यास करते, घर चालवते आणि पॅरलली मला पण प्रचंड मदत करते. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, या सीझनमध्ये माझ्या मिसेसने किमान 350-400 लग्न अटेंड केले असतील. रोज 25 लग्न, म्हणजे मी 25 लग्नांची यादी घेतो, तिला 20-25 देतो, बाबांना वेगळी देतो, भाऊ वेगळी करतात, माझे शिक्षक आहेत माझे मोठे भाऊ, आम्ही सगळे 4 दिशेने 4 असतो. म्हणजे बोलवतात लोक प्रेमाने, तर सगळ्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे. आणि बायकोचा मला भरभक्कम पाठिंबा आहे, आई वडिलांचा, भावाचा, वहिनींचा, सगळ्यांचा मला चांगला पाठिंबा आहे. आणि आम्ही छान राहतो, म्हणजे असं जसं आम्ही बाहेर राहतो तसं आम्ही घरी राहतो, 2 मुखवटे घेऊन आम्ही जगत नाही. की आता जनरली राजकारणी लोक कसे आहे की बाहेर पॉलिश राहतात, एकदम प्लास्टिक स्माईल हे ते सगळं असं असतं, आमच्याकडे तसं नाही, जे बाहेर ते घरात. म्हणजे आजही तुम्हाला सांगतो, आता आपली चर्चा झाली थोड्यापूर्वी,
मला मागच्या वर्षी लोकांनी वर्गणीतून गाडी गिफ्ट केली, इनोवा क्रिस्टा. माझ्याकडे गाडीच नव्हती फोर व्हीलर, लाल दिवा दिला, राजीनामा दिला, मग गाडी नव्हती. एका मित्राची गाडी मी वापरत होतो. तर मला 5 लाख रुपये चिखलीच्या मित्राने डिझेलला पण दिले त्या कार्यक्रमात. आणि बुलढाणेकरांनी माझा कृतज्ञता कम वाहन प्रदान सोहळा घेतला. विठ्ठल वाघसाहेब कविवर्य, पोपटराव पवार, त्याच्यानंतर संदीप काळेसर, ओमप्रकाश शेटे साहेब होते, सत्यपाल महाराज, राधेश्याम चांडक होते बुलढाणा अर्बनचे, आणि सगळ्यांनी छान कार्यक्रम केला. तर त्या गाडीमध्ये माझी बायको मी नसताना बसत नाही ना, म्हणजे आम्ही ते पण पाळतो की तिचं म्हणणं ही गाडी तुला लोकांनी दिली आहे, त्यामुळं तुझ्या माघारी या गाडीत आम्ही बसणार नाही कुटुंबातले लोक, त्यामुळं ती कधी कधी काळीपिवळीनं जाईल, ऍटोनी जाईल, परंतु ती त्या गाडीत माझ्याशिवाय बसत नाही. मला लाल दिवा होता तेव्हा पण माझ्याशिवाय ती कधीच गाडीत बसली नाही. माझ्या लाल दिव्याचं मी म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, मी कचरा केला होता. म्हणजे जो रस्त्याने चालला माणूस त्याला बसवायचा, फिरून आणायचा. जो शेतात चालला त्याला बसवायचा, बैस लाल दिव्याच्या गाडीत. म्हणजे लाल दिवा म्हणजे काय, फार मोठी गोष्ट असते का हो, उगीच दाखवतात लोक. मी म्हटलं हे आपल्याला झोपडीपर्यंत न्यायचंय, पण माझी पत्नी माझ्याशिवाय त्या गाडीत कधीच बसली नाही. मी असतानाच बसली तशी नाही, माझ्या पोरांना सोडायला कधी आम्ही गाडी पाठवली नाही. म्हणजे आम्ही जसे बाहेर जगतो तसे घरी पण जगतो. शुभेच्छा सर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी, आणि लेट्स अप मराठी आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू थँक्यू.